पाहिलत का, आता आम्ही निघालो आहे शिवम प्रतिष्ठान. एवढा भारी परिसर आहे ना. विवेक माहिती सांगतोय आपल्याला, आपण निघालोय शिवम प्रतिष्ठान या ठिकाणी. हा, शिवम प्रतिष्ठान कॅम्पस मध्ये आलेलोय आपण जवळजवळ. हे ठिकाणी आध्यात्मिक केंद्र आहे, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक. सोबतच इकडं निसर्गोपचार केंद्र आहे. निसर्गोपचार म्हणजे कशासाठी? जे रोगी आहेत त्यांच्यासाठी. रोगी म्हणजे सांधिवात, हाडांचा आजार, पोटाचे विकार. हा बघा, इतकं तुम्हाला सगळं इथे एका ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर इथं एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुलं पण, त्यांच्यासाठी इथं स्टडी लायब्ररी आहे. शिवाय इतरही लहान मोठे उपक्रम आहेत शिव प्रतिष्ठानचे, जसं की बाल संस्कार शिबिर. आणि हे खूप असं नामांकित आहे बरं का हे प्रतिष्ठान. सखी संमेलन. परिसर बघा, परिसरही खूप सुंदर आहे. म्हणजे माझा मोबाईल शूटिंगला कमी पडतोय. आधी 3-4 कॅमेरे पाहिजेत शूटिंगला, तेव्हा हा परिसर तुमचा. नाही मी उतरून दाखवेन सगळं तुम्हाला, पण हे बघा खूप भारी आहे. सेल्फी पॉइंट पण आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अगदी अभ्यासापासून ते फिरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी. हे बघा शिवम प्रतिष्ठान घारेवाडी, आणि हे नामांकित आहे. इथं खूप मोठे मोठे नामांकित लोक इथं भेट देतात, कारण ते इतकं आहेच भारी. आणि हे सातारा जिल्ह्यातच आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी सोय आहे का काही खाण्याची वगैरे अशी, म्हणजे जेवणाची, राहण्याची आणि लायब्ररी वगैरे आहे. हा म्हणजे हे महत्वाचं आहे. सेल्फ फीड करायचं आहे तुम्हाला सगळं तिथं. म्हणजे सगळी खाण्याची वगैरे सोय आहे, राहण्याची सोय आहे आणि उत्तम सोय आहे. मी उतरून दाखवते तुम्हाला सगळं. इथं काय रे विवेक, हे इथं हे आहे का लायब्ररी आहे का? हा, आता इथं तुम्हाला जर आत दाखवलं ना तर आम्ही बोलू शकत नाही. तुम्ही फक्त बघून घ्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा. कुठं इकडे काय आहे? इथे गेस्ट हाऊस आहे. आणि आपण पाहतोय आपल्या समोरची बिल्डिंग दिसते ती शिवम प्रतिष्ठानचा एक उपक्रम असलेली शिवम वृद्धाश्रम प्रकल्प, सावली वृद्धाश्रम प्रकल्प. यापैकी बिल्डिंग नंबर 1 आहे. सध्या इथं कुठलाही वृद्ध निवासी नाही आहे आणि या बिल्डिंगसाठी कराड मर्चंट किंवा महिला मर्चंट यांसारख्या संस्था, बँका यांच्यातर्फे डोनेशन म्हणजे एक दान म्हणून इथं बिल्डिंगच्या बांधकामाचा पूर्ण खर्च त्यांनी आपल्या संस्थेतर्फे केलेला आहे. आपण पाहता की या ठिकाणी कशाप्रकारे झाडे, चिक्कूचे वगैरे, फळांची झाडे, फुलांची झाडे, म्हणजे अगदी उत्कृष्ट लेवलचं इथं बगीचा वगैरे फुलवलेला आहे. हे निसर्गरम्य वातावरण एवढं छान आहे. आणि समोरची ही दुसरी बिल्डिंग लाल कलरची, जी चिऱ्या जुनी बिल्डिंग, म्हणजे दुसरी बिल्डिंग आहे. ही सुद्धा वृद्धाश्रम प्रकल्पापैकी एक इमारत आहे, जी आपल्यासमोर जी नावं आहेत यांच्यातर्फे यांना हे डोनेशन दान केलेलं आहे आपल्या पालकांच्या, आईवडिलांच्या स्मरणार्थ. त्याचं नाव ज्ञानाई आहे. अशा ठिकाणी ते लहान लहान 2 युनिट आहेत, त्याच्यामध्ये आतमध्ये 4-4 लोकांची राहायची सुविधा वगैरे अवेलेबल आहे. आपण बघतो आता कशाप्रकारे इथं आतमध्ये सुविधा केलेली आहे. आणि आपल्यासमोर इथले
या साइडला बाथरूम वगैरह टॉयलेट बेसिन जो वगैरह व्यवस्था है सेम अशीच युनिट पलीकडच्या साइडला सुद्धा आहे। एका वेळी आपण चार लोकांच्या मुक्कामाची एकदम कम्फर्टेबल इथे सुविधा करता येते। म्हणजे हे प्रतिष्ठानचंच आहे हा, म्हणजे हा सगळा एरिया त्यांचाच आहे। आंब्याची झाडं वगैरे आहेत, खूप मोठा एरिया आहे, परिसर आहे 23 एकराचा। बापरे, त्या गावची शेरड आहेत का नाही? कुठली? इकडून मिळतो या का? हा, म्हणजे सगळं प्रतिष्ठानचाच हा परिसर आहे सगळा। बापरे, बघा हे वृद्धाश्रम वगैरे आहेत। आता इथं कोणी आहे का राहायला? हा, तिकडे यायचंय काय? कुठे असा एरिया भारी आहे ना, म्हणजे तुम्ही आलात ना। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती म्हणायला विसरायचं नाही, कळालं? एकेरी उल्लेख चालणार नाही शिवांश, कुणीही असो। सॉरी बोल पहिलं। हां, एकेरी उल्लेख चालणार नाही। कुठं? हे बघा, हा सगळा एरिया आहे। दाखव दे बाळा, तिकडे नको बाळा, इतक्या खाली नको नको नको, थांब। हे बघा, इतकं सुंदर आहे ना, तुम्ही आलात ना तर तुम्ही, मला तर असं वाटते तुम्हाला इथून जावंसंच वाटणार नाही। फोटो व्हिडिओ काढणारे तर कंटाळतील, एवढे लोकेशन आहेत। इथं परिसर बघून घ्या, 23 एकराचा हा यांचा परिसर आहे। आणि खास करून MPSCच्या मुलांसाठी फार भारी आहे। शिवम प्रतिष्ठानमध्ये यशस्वी विद्यार्थी जे आहेत ना, MPSC UPSC, त्यांची ही लिस्ट बघा तुम्ही, म्हणजे किती मुलं इथं सेल्फ स्टडी करून ऑफिसर झालेले आहेत। बरं, मला काही विचारत होतं, इथं असं काही नाही एंट्री फी काय नाही? आणि हा, आणि असं नाही की इथे येण्याची काही वेळ आहे का? काय वेळ वगैरे नाही। हा, कधी येऊन असं इथले नियमांचं वगैरे? हा, नियमांचं पालन करावं ते तर आहे। झाड वगैरे अनावश्यक हात लावू नये, दंगा करायचं नाही। मस्तीखोर जी मुलं जी काय तुम्ही म्हणत असाल की इथं जाऊन काहीतरी पार्ट्या बिरट्या करू, तसलं चालत नाही। इथं या तुम्ही, जेवण घेऊन या किंवा इथं धमाल करा, फोटोज काढा, व्हिडिओज करा, मस्त तुमच्यासाठी आनंद तुम्ही हा निसर्गाचा घ्या। पण बाकीच्या गोष्टी इथं चालणार नाहीत। आणि काय, हा कुठलं घ्या घ्या घ्या, हे बघा, अशी सगळी रस्त्याकडनं फुलांची झाडे एकदम जबरदस्त असा हा एरिया आहे। शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड, शिवम स्पर्धा परिषद मार्गदर्शन केंद्र घारेवाडी। वरती छोटस स्वामी विवेकानंदांची मूर्ती बसवली आहे इथं, शिवम आनंदधाम। इथं असा हा हॉल आहे। सर्व सोयीयुक्त असा हा परिसर आहे।
छान आहे ना। आसपास बघण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत, असं काही नाही की हे एकच ठिकाण आहे। अगदी तुम्ही दोन चार दिवस जर इथे राहिलात ना, कराडमध्ये राहण्याची सोय असते, लॉजिंग वगैरे आहे, सगळं आहे इथं। जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला बऱ्याच इथं आजूबाजूला सातारा जिल्ह्यातच कराड तालुक्यातच इतकी ठिकाणं आहेत की तुम्हाला ती संपणार नाही बघता, एवढे ट्रीपला भारी ठिकाण आहेत। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। खूप सुंदर असे व्हिडिओ येणार आहेत अजून, मी अजून बरेच एरिया कव्हर करणार आहे। आता मी खूप मनावर घेतलेलं आहे की तुम्हाला सगळे गोष्टी दाखवायच्याच म्हणून, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आम्ही निघालो घरी, चला।